क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर. सोबत स्मार्ट वॉच, ब्लूटूथ स्पीकर, नेट बँड फ्री मिळण्याची संधी. क्रेडिट कार्ड वर मिळवा 2000 ते 10000 रुपयांची कॅश बॅक. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा 10 ते 25% सूट. एक्सचेंज सुविधा उपलब्ध. आयफोनचे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस. मोबाईल 76 66 61 35 46. वनहद्दीत आढळला मृत बिबट्या, पंजे वनख्या गायब असल्याने श्वान पथकामार्फत कसून तपास. बुधवारी संध्याकाळी रेठरे परिसरातील वनहद्दीत एक बिबट्या मृत आढळला आहे. आज त्याचा पंचनामा केला असता त्याचे काही पंजे वनख्या गायब असल्याचे आढळले. याबाबत तपासकामी पोलीस श्वान पथक व त्यांचे शोध पथकामार्फत तपास चालू आहे. याबाबत अधिक माहिती अशी, रेठरे धरण इस्लामपूर शिरा रेंजमध्ये राखीव वनमध्ये फिरती दरम्यान मजुरांना एक बिबट्या मृत आढळून आले आहे. डीसीएफ नीता कट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी सदर जागेवर एसीएफ अजित साजने, मानद वन्यजीव रक्षक अजित कुमार पाटील, वनपाल बालटे, वनरक्षक, वनमजूर यांनी सदर घटनास्थळी भेट दिली. या घटनेची माहिती घेतली असता वन्यप्राणी बिबट अंदाजे वय 15 महिने हा मृत अवस्थेत दिसून आला. साधारण 8 दिवसांपूर्वी त्याचा नैसर्गिक मृत्यू झालेला दिसून आला. त्याचे शव हे सडलेल्या अवस्थेत मिळालं असल्याने डॉक्टर वंजारी पशुवैद्यकीय अधिकारी इस्लामपूर यांनी त्याचे शवविच्छेदन करणे शक्य नसल्याचे सांगितले. तपासणीच्या दरम्यान त्याची नखे नसल्याचे दिसून आले आहे, म्हणून पुढील तपास करण्यासाठी सांगली पोलीस दलाची मदत घेत श्वान पथक व शोध पथक मागून पुरावे शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. उपलब्ध माहितीनुसार वनविभाग मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास करत आहे.